आता आपण बघणार आहोत वर्ग करणीचे द्विपद रूप. आता बघा आपल्याला कर्णिस्थ संख्या माहिती आहे. या ठिकाणी 7 वर्गमूळ 3 ही संख्या या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला दोन पद दिसत आहेत 7 आणि वर्गमूळ 3. वर्गमूळ 3 ही कमी आहे हे आपल्याला माहिती आहे. तर 7 अधिक वर्गमूळ 3 ही दोन पद असलेली हिला म्हणतात द्विपद करणी. त्याच पद्धतीने वर्गमूळ 3/4 अधिक वर्गमूळ 5 इथे पण दोन पद आहेत. या करणीला सुद्धा करणीचं द्विपद रूप असं म्हणता येईल. आता समजा या ठिकाणी 7 वर्गमूळ 3 ही द्विपद करणी आहे आणि आपण तशी ते दुसरी करणी घेतली 7 वजा वर्गमूळ 3. बघा संख्या त्याच आहे फक्त इथे अधिक असेल तर इथे वजा चिन्ह घ्यायचं आणि अशी जी जोडी मिळते आपल्याला करणी संख्यांची किंवा द्विपद करणीची त्या जोडीला म्हणतात अनुबद्ध जोडी. करणीची द्विपद करणीची अनुबद्ध जोडी. आता जर तुम्ही या दोघी द्विपद करणीचा गुणाकार केला तर तो गुणाकार परिमेय संख्या येतो आणि ज्या द्विपद करणीचा गुणाकार परिमेय संख्या येतो अशा द्विपद करणीच्या जोडीला अनुबद्ध जोडी असं म्हटलं जातं. आता या द्विपद करणीच्या अनुबद्ध जोडीचा उपयोग जो आहे तो आपल्याला करणी छेदाचं परिमेय करण्यासाठी होतो. आता बघा आपण त्याचं पण एक उदाहरण या ठिकाणी बघूया. छेदाचे परिमेयकरण या ठिकाणी उदाहरण दिले 3/2 वर्गमूळ 5 वजा 3 वर्गमूळ 2 छेदाचे परिमेयकरण करतो. आता छेदाचं परिमेयकरण करण्यासाठी छेदस्थानी जी द्विपद करणी दिलेली आहे तिला आपण तिच्या अनुबद्ध जोडीने गुणूया. बघा 2 वर्गमूळ 5 वजा 3 वर्गमूळ 2 ला 2 वर्गमूळ 5 अधिक 3 वर्गमूळ 2 या द्विपद करणीच्या अनुबद्ध जोडीने छेदाला गुणलं तसंच आपल्याला अंशाने त्याच संख्येने किंवा त्याच द्विपद करणीने गुणावं लागेल. आता या ठिकाणी बघा अंश तसाच राहील छेदस्थानी पण आपल्याला काय मिळालं ए वजा बी आणि ए अधिक बी या स्वरूपामध्ये ही जोडी मिळालेली आहे. म्हणून आपण ए वर्ग वजा बी वर्ग ए अधिक बी ए वजा बी आणि ए अधिक बीचे सूत्र आहे ए वर्ग वजा बी वर्ग ते छेदस्थानी लिहिलं. आता इथे बघा अंश पुन्हा तसाच राहील अंशात काही बदल होणार नाही. या ठिकाणी ए वर्ग म्हणजे 2 वर्ग आला 4 वर्गमान 5 वर्ग आला 5 म्हणजे 4 × 5 4×5=20 आणि या ठिकाणी 3 वर्ग 9 आणि वर्गमान 2 वर्ग 2 म्हणजे 9×18 20 − 18 हे याला छेदस्थानी आणि अंश तसाच लिहिला पुन्हा आपण आणि छेदस्थानी 20 − 18 हे उत्तर आलं 2. म्हणजे बघा या ठिकाणी छेद जो आधी द्विपद करणीच्या स्वरूपात होता तो मात्र या ठिकाणी परिमेय संख्या झाला म्हणजे छेदाचं या ठिकाणी परिमेयकरण झालं. अशा पद्धतीने आपल्याला द्विपद करणीच्या अनुबद्ध जोडीने म्हणून छेदाचं परिमेयकरण करता येतं. या पद्धतीची उदाहरणं आली तर ती अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल.